नमस्कार, मी गायत्री पिसेकर। तरे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे। सरकारी कर्मचारी बुधवारपासून 2 दिवस संपावरती जाणार आहेत। या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। राज्य सरकारचा परिपत्रकाद्वारे निर्णय जाहीर करण्यात आलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून 2 दिवस संपावरती जाण्याचा निर्णय जाहीर केलाय। नोकर भरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। या आंदोलनामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे। मात्र राज्य सरकारनं या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकारनं एका परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर केलाय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतर त्याची दखल घेत राज्य शासनानं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार राज्य सरकार संपाबाबत काम नाही, वेतन नाही हे धोरण राबवणार आहे। राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे, त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी याची रजा रद्द करावी करण्यात यावी अशी सूचना परिपत्रकातून देण्यात आली आहे। संप सुरू झाल्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत संपाबाबतची माहिती मंत्रालयाला कळवण्यात यावी असं पत्रकात म्हटलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे। प्रशांत, सरकारी कर्मचारी बुधवारपासून 2 दिवस संपावरती जाणार आहेत, काय कारण आहे संपावरती जाण्याचं? गायत्री, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून 2 दिवसाचा संप सुरू होणार होता। मात्र आपण जर बघितलं असेल, ज्या प्रकारे काल मंत्रालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या राज्यातील सरकारी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची काल एक बैठक संपन्न झाली। ही बैठक साधारण दुपारच्या वेळेस संपन्न झाली। या बैठकीमध्ये संघटनेच्या जे पदाधिकारी त्यांनी त्यांची बाजू मांडली राज्य सरकारकडनं असं सांगण्यात सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेअंती आपण जर बघितलं असेल तर हे संप करणारे राज्य सरकार जे कर्मचारी आहेत या संपामध्ये आज राजपत्रित अधिकारी जे या संपात सहभागी नसणार आहेत। मात्र सकाळच्या 10:30 सुमारास या संघटनेचे एक समन्वय समिती निर्माण करण्यात आली आहे। ही समन्वय समितीची बैठक सकाळी 10:30 त्यांचं मुख्य कार्यालय जे मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि संपाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। कारण की 10:30 आता सकारात्मक चर्चा जरी झाली असली त्यामध्ये काही महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये वेतनवाढी संदर्भामध्ये होतं, त्या संदर्भात आपण त्याला म्हणतो रिटायरमेंट त्या जी वय मर्यादा ती 60 पर्यंत करावी अशी देखील मागणी झाली होती। अनेक मागण्यावरती सकारात्मक चर्चा झाली परंतु काही मुद्द्यांवरती एकमत झालं नसल्यामुळे या संपाचा निर्णय आज सकाळी 10:30 घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर राज्य कर्मचारी संघटनेचे जे पदाधिकारी या बैठकीला असणार आहे त्यानंतर आपल्याला नेमकं कळणार आहे की संप आपण सुरू होतोय की राज्य सरकारला ते काही वेळ देत आहे। गायत्री, धन्यवाद। प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।